ग्रीन दिस से पार्टिसिपेंट ओके डायग्राम दिस से वन वाट मीटर मेथड अलोंग विद देयर फेजर डायग्राम स्टूडेंट ओके लिसन केयरफुली दिस इज अ डायग्राम फॉर मेजरमेंट ऑफ रिएक्टिव पावर नॉट एक्टिव मेजरमेंट ऑफ रिएक्टिव पावर विद द हेल्प ऑफ वन वाट मीटर मेथड इन दिस डायग्राम देयर आर थ्री फेजेस आर वाई बी and the current coil of watt meter is connected to the Y phase. Current coil of one watt meter method or the watt meter is connected to your Y phase and your pressure coil is connected to R phase and V phase. That means in this diagram M, L, C, V these are the four terminals but in this diagram M and C terminal are not short circuited. M terminal is directly connected to Y phase, L terminal is connected to that is the load of the Y phase, then V terminal of your pressure coil is connected to B terminal, B phase and the C terminal of your watt meter is connected to R phase is connected to directly C terminal of your watt meter, then remaining terminal of pressure coil is the V terminal. That V terminal is connected to B phase. These are the connection for the your pressure coil. And the for current coil, the Y phase of source, that means the input supply, the Y phase is connected to M terminal of watt meter. And L terminal of that watt meter, that is the second terminal of your current coil, is connected to your load. This is the connection diagram for one watt meter. Clear all of you? Student, diagram samajhli? Yes, ma'am. Okay, theek hai. Then, IR is the current flowing through R phase, IY is the current flowing through Y phase, and IB is the current flowing through B phase. Clear? Then, to plot the phasor diagram. Phasor diagram draw karaychi. So, firstly, kaay hai? वेक्टर ड्रॉ के लिए तुमचे फेज वोल्टेज ऑफ दी वोल्टेज दैट मीन्स वी आर वाय सॉरी वी आर एन वी वाई एन एंड वी बी एन एट एन एंगल ऑफ 120 डिस्प्लेसमेंट तुमचा जो काही फेजचा जो काही वेक्टर है फेज वोल्टेजचा आर एन वाय एन बी एन हे 120 डिस्प्लेसमेंट ने एकमेकाला ड्रॉ करून घेतलेले डायग्राम मध्ये देन त्याच्या रिस्पेक्टिवचा जो काही करंट आहे तो लॅगिंग मध्ये सगळ्यांनी ड्रॉ केलेला आहे इथे म्हणजे तुमचा जो आय आर आय वाय आणि आय बी हे तुमचे रिस्पेक्टिव फेज करंट आहेत ते लॅगिंग मध्ये ड्रॉ करून घेतले बट आपली प्रेशर कॉइल ही आर फेज आणि बी फेज या दोघांच्या मध्ये कनेक्टेड आहे म्हणून तुमचं व्होल्टेज कसं भेटणार आहे व्ही आर मायनस व्ही बी ऑलरेडी हे एक्सप्लेनेशन कसं मायनस मध्ये इक्वेशन येतं हे मी लास्ट लेक्चरला तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे जे दोन टर्मिनल प्रेशर कॉइलच्या ज्या फेजला कनेक्टेड असतील त्यांचा डिफरन्स घ्यायचा असतो मग पहिलं टर्मिनल तुमचा आर फेजला कनेक्टेड दॅट्स वाय व्ही वाय सॉरी व्ही आर मायनस व्ही बी तर तुमचा व्ही बी ऑलरेडी व्हेक्टर इथे ड्रॉ केलेला आहे त्याला मायनस मध्ये एक्सटेंड केलं म्हणून तो मायनस व्ही बी झाला आणि व्ही आर पॉझिटिव्ह आहे मग दोघांची फेजर ऍडिशन केली आणि तुमचं टोटल व्होल्टेज भेटलंय व्ही आर बी आणि जर आपण ह्या टोटल डायग्रामला अँगल प्रोव्हाइड केला द अँगल बिटवीन आय वाय अँड दी अँगल बिटवीन व्ही आर बी तर तो तुमचा अँगल फाइंड आउट होतो 90+5 हे अँगल कसे मेजर करायचे हे ऑलरेडी लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं आहे तर तुम्ही लॉजिकली बघू शकता इथे द अँगल बिटवीन युअर आय वाय दॅट इज द करंट कॉइल इज कनेक्टेड इन दी वाय फेज दॅट्स वाय वी कन्सिडर दी आय वाय इज द करंट अँड द प्रेशर कॉइल इज कनेक्टेड इन बिटवीन टर्मिनल आर अँड बी दॅट्स वाय वी कन्सिडर दी लाईन व्होल्टेज व्ही आर बी द अँगल बिटवीन व्ही आर बी अँड द आय वाय इज दी 90+5 मग 90+5 हे जर इक्वेशन